हा सामना देखील प्रत्येकी चार षटकांचा असेल. चला मॅच सुरू करायची आहे, नाहीतर तीन तीन षटकांचा सामना असेल. फलंदाज मैदानात आलेले आहेत, सर्व क्षेत्ररक्षक देखील मैदानात आहेत. आपण उशीर करू नका प्लीज. आता मात्र थोडासा सूर्यप्रकाश आपल्याला जरूर मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. पहिल्या मॅच मध्ये पूर्णपणे ढगाळ वातावरण होतं, तर वातावरण थोडस खुलत चाललेलं आहे आणि हे एक चांगली न्यूज असणार आहे या स्पर्धेसाठी. निलेश जाधवच्या हातात बॉल, सिनियर खेळाडू, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा टीम कडून. सलामीचे फलंदाज आपण बघतोय विशाल आणि हर्ष. विशाल कडे स्ट्राइक, कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजीला येथे सुरुवात करत असताना निलेश जाधव. ऑफ साइडला पाच फिल्डर्स, ज्यामध्ये एक खेळाडू सीमारेषेवर तैनात करण्यात आलाय लॉंग ऑफला. ऑन साइडला चार खेळाडू आहेत. व्हाईट डिपमेंट विकेटला सीमारेषे लगत एक फिल्डर. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर फार मोठी इनसाइड एज, सुपर कॅच बाय विकेट कीपर. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का लागतोय आई जोगेश्वरी जू नांदुरकी संघाला. फलंदाज बाद होतोय विशाल. फार दुरून खेळण्याचा प्रयत्न, इनकमिंग डिलिव्हरी येते निलेश जाधवची. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल, बॅटची इनसाइड एज घेतली आणि त्या ठिकाणी आपण बघतोय की विकेट किपर योगेश कोळीनं कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. खूप चांगला झेल आणि पहिल्याच बॉलवर मोठा धक्का. निराशाजनक सुरुवात येते म्हणता येईल आई जोगेश्वरी जू नांदुरकी संघासाठी. चौधरपाडा संघ आपण लक्षात घ्या की 10:25 सामन्याला सुरुवात झाली आहे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला चार षटकही कम्प्लीट करायचे आहेत. सो 10:45 पर्यंत ही इनिंग्स समाप्त व्हायलाच पाहिजे. नवीन फलंदाज तुषार. निलेश जाधवकडे फार मोठा अनुभव आहे आणि कित्येक मैदानं त्याने गाजवलेली आहेत. फार चांगले व्हेरिएशन्स त्याच्याकडून पाहायला मिळत असतात गोलंदाजीमध्ये, परंतु फलंदाज देखील तेवढेच दर्जेदार आहेत. जो नांदुरकी संघाकडे तुषारने यावेळेस बॅकफुटला जाऊन बॉल काढलाय, बॅकफुट पॉइंट कडे तेथे फिल्डर तैनात आहे. सर्कलच्या आतमध्ये बॉल आडवेपर्यंत एक धाव तेथे कम्प्लीट करण्यात आली आहे. पहिली धावधाव फलकावर. सकाळच्या सत्रामध्ये बऱ्याचदा असं होत असतं की गोलंदाजांचं थोडस वर्चस्व राहतं. काल देखील जेव्हा स्पर्धेला सुरुवात झाली, पहिल्या मॅच मध्ये पहिले 2 ते 3 षटकांमध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती, मात्र त्यानंतर फलंदाजांनी चांगला पलटवार देखील केला होता. आणखी एक जबरदस्त बॉल, अप्रतिम ऑफ कटर. चेंडू थोडा खाली देखील राहतोय. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण बघायला गेलो तर MRI चे चेंडू वापरण्यात येत आहेत, परंतु असं असताना देखील काल खूप चांगल्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. काही सामन्यांमध्ये 65-66 धावा देखील आपण पाहिल्या होत्या. पुन्हा एकदा बॉल खाली राहिलाय, मात्र चेंडूच्या मेरिटवर बॅटिंग करणं इथे गरजेचं आहे. चेंडूच्या मेरिटवर बॅटिंग पाहायला मिळत नाहीये. ऑफस्टिकच्या बाहेरचे चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि जेव्हा बॉल खाली राहतात तेव्हा मात्र अक्रॉस द लाईन खेळणं फार कठीण असतं. चेंडू बॅटवर घेता आला नाहीये फलंदाज हर्षला. फक्त एक धाव धाव फलकावर, एक गडी बाद अशी नाजूक स्थिती पहिल्या ओव्हरमध्ये. यावेळेस चेंडूला येऊ दिलंय. हा फटका चांगला आहे मी म्हणेन, कारण सरळ बॅटने चेंडूला ड्राईव्ह केलं होतं, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला ओव्हर थ्रो झालाय, त्याचा फायदा मिळतोय. 2 धावा कम्प्लीट. बॅकअप करण्यासाठी डीप मधून फिल्डर आले होते, मात्र खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. जी संधी मिळाली दुसऱ्या धावेची त्याचं सोनं करण्यात आलंय दोन्ही फलंदाजांकडून. आणि अखेर हर्षनं थोडा संयम दाखवत असताना स्वतःचा अकाउंट या 2 धावांनी उघडलंय. संघाची धावसंख्या 1-3. आई जोगेश्वरी जो नांदुरकी संघ प्रथम बॅटिंग करत आहे आजच्या या दुसऱ्या मॅच मध्ये. ओ बिग इनसाइड एज आणि आणखी एका विकेटचं पतन. ज्या पद्धतीनं पहिला गडी बाद झाला होता तसाच काहीसा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस खरं तर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र इनसाइड एजच लागली आणि पहिल्या फलंदाजाच्या बॅटची देखील इनसाइड एज लागली होती. दुसरा धक्का लागतोय. फलंदाज बाजून तंबूत परततोय हर्ष.
सुरुवातीलाच बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळत आहे आई जोगेश्वरी जू नांदुर्क ही संघ. दोन खंदे फलंदाज पहिल्या षटकामध्ये गारद केलेत गोलंदाज निलेश जाधवनं. काय जबरदस्त मारा त्याने केला. एकही आखूड टप्प्याचा चेंडू टाकला नाही किंवा एकही कमजोर चेंडू त्याने टाकला नाही आपल्या ओव्हरमध्ये आणि सातत्यानं ऑफ कटरचा चांगला वापर केला उजव्या त्याच्या फलंदाजांसमोर. हर्षनं दोन धावांचं योगदान दिलं, विशालला खातं उघडता आलं नाही आणि आता तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाचे फलंदाज मैदानामध्ये. नवीन बॅट्समन मयूर चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. पहिलं षटक समाप्त झालंय, तीन धावा फक्त धावफलकावर, दोन गड्यांच्या मोबदल्यात. आई जोगेश्वरी जू नांदुर्की टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना नवीन षटकाला सुरुवात करतो हरिकेश. यावेळेस पावलांचा वापर, लॉफ्ट केलाय चेंडू, बॉल हवेत आहे आणि टिपला गेलाय. आणखी एक चांगला झेल यावेळेस डीप मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हरला, सुंदर झेल, फलंदाज फेल. चांगला प्रयत्न होता बॅट्समन तुषारचा, काउंटर अटॅक करण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु चुकीच्या जागेवर फटका त्याने खेळला. फुटवर्क चांगलं होतं परंतु कॅपमध्ये स्ट्रोक त्याला खेळता आला नाही. डीप एक्स्ट्रा कव्हरला तो झेल देऊन तंबूत परतलाय आणि स्थिती आणखीनच येते बिकट होताना दिसते. दयनीय अवस्था आई जोगेश्वरी जू नांदुर्की संघाची. तीन धावा धावफलकावर आणि तीन फलंदाज देखील बाद झालेले आहेत. इथे डाव सावरण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रफुल आलाय. प्रफुलकडे देखील चांगला अनुभव आहे. थोडासा दुरून चेंडूला हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना फलंदाज दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. यावेळेस थोडासा धोकादायक असेल परंतु फेक एष्ट्यांवर हवी होती तेव्हा कुठेतरी फलंदाज अडचणीत सापडला असता. मात्र चांगलं जजमेंट होतं मी म्हणेन फलंदाजाचं, ज्या पद्धतीनं पहिली धाव त्याने वेगानं पूर्ण केली होती आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झाला होता. फिल्डर दुरून आला होता, जास्त जोरानं फटका खेळण्याचा प्रयत्न झाला नव्हता, त्यामुळेच तिथे थोडासा वेळ मिळाला फलंदाजांना. चांगली सुरुवात आपल्या इनिंगची करत असताना बॅट्समन प्रफुल दोन धावांनी त्यांना स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचली. सध्या दुसरं षटक प्रगतीपथावर. हरिकेतल हा गोलंदाज आपण बघतो, एक युवा गोलंदाज आहे नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा टीम कडून. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आणि येथेच कुठेतरी चुका फलंदाजांनी केलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण बघितलं की अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होत होता, यश मिळत नव्हतं. गोलंदाजी फार छान पाहायला मिळते, ऑफस्टिकच्या बाहेरच गोलंदाजी केली जाते. त्यानंतरचा सामना पाहायला विसरू नका, शिळुमाता वर्ल्ड विरुद्ध काप्रोबा बेहळे, दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स. आपण टॉससाठी यायचं आहे. हरिकेत पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स इन करून राईट आर्म ओव्हर द विकेट. त्यावेळेस लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु वरची कडा लागलीये. पूर्णपणे मिसटाईम फटका होता परंतु शॉर्ट मिड विकेटला कुठलाही फिल्डर नाहीये. सर्कलच्या आतमध्ये कॅचिंग पोझिशनमध्ये एखादा खेळाडू असता तर कदाचित येथे मैदान सोडावं लागलं असतं, परंतु ह्या जरतरच्या गोष्टी आहेत. फिल्डर्स दूरवर आहेत, विशेषतः ऑनसाईडला जे क्षेत्ररक्षणाचं जाळं आहे ते पसरवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच कुठल्याही प्रकारचा धोका नव्हता या फटक्यामध्ये. एक धाव मिळाली आहे, संघाची धावसंख्या 6. फुल टॉस बॉल, यावेळेस बॉल हवेत उंच उडालाय. मिस टाइम स्ट्रोक आहे परंतु फिल्डर थोडे दूर राहिले. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जातोय, फेक चांगली आहे. विकेट किपरने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, मात्र पहिल्या प्रयत्नात यष्ट्या त्याला उद्ध्वस्त करता आल्या नाहीत, नाहीतर निश्चित रूपाने येथे गडी गमवावा लागला असता जू नांदुर्की संघाला. भरपूर लांब होता फलंदाज क्रीज पासून जेव्हा पहिल्या प्रयत्नात तेथे यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र यष्ट्या मिस केल्या विकेट किपर योगेश कोळीनं आणि नंतर त्याने जरूर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. तोपर्यंत मात्र फलंदाजाला थोडासा वेळ मिळाला आणि तेवढाच वेळ पुरेसा होता त्याला क्रीजमध्ये पोहोचण्यासाठी. दोन धावा, खरं तर रिस्की ही दुसरी धाव होती. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. मोठ्या फटक्यांची देखील इथे आवश्यकता असणार आहे. आतापर्यंत कुठलाही चौकार किंवा षटकार या मॅचमध्ये पाहायला मिळालेला नाही. मयूर ऑन स्ट्राईक, आता मात्र चांगला फटका आहे परंतु तिकडे फिल्डर उपस्थित आणि जबरदस्त कॅच, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये अफलातून झेल, फलंदाज बाद.
चांगला झेल विकीच्या माध्यमातून थोडासा पुढे धावत येत असताना खूप चांगलं जजमेंट त्याचं होतं आणि सुरक्षित हातांची जोडी देखील त्याने दाखवली. यावेळेस टायमिंग चांगलं साधलं होतं मयूरनं, परंतु त्याला गॅपमध्ये स्ट्रोक खेळता आला नाही आणि असंच काहीसं घडलं होतं या षटकाच्या पहिल्या बॉलवर देखील. जेव्हा फलंदाज बाद झाला होता तुषार, त्याने देखील टायमिंग चांगलं साधलं होतं परंतु प्लेसमेंट चुकीचं होतं. तुम्हाला जर चांगल्या धावा बनवायच्या असतील तर टायमिंग बरोबरच तुमचं प्लेसमेंट देखील तेवढंच चांगलं पाहिजे. गॅपमध्ये फटके खेळण्याचा जर प्रयत्न झाला तरच चांगल्या धावा मिळतील, नाहीतर अशीच दुर्दशा होऊ शकते. आणखी एका सक्सेसफुल षटकाची समाप्ती झाली. हरिकेतनं देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. 5 धावा देत असताना 2 गडी त्याने बाद केले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 8 धावा धावफलकावर. आणि आता नवीन बॅट्समन समीरन मैदानाच्या आतमध्ये. गतवर्षी बाली ट्रॉफीमध्ये समीरनची कामगिरी अप्रतिम राहिली होती. एक अतिशय धडाकेबाज फलंदाज आहे, मात्र जेव्हा तो खेळपट्टीवर आलाय तेव्हा कुठेतरी संघावर फार जास्त प्रेशर आहे. परंतु हे प्रेशर जे आहे, जे दडपण आहे, ते झुगारून देऊन खेळ करण्याची क्षमता या समीरनमध्ये आहे. आणि प्रतिस्पर्धी संघावर आक्रमण करण्याची क्षमता असलेला फलंदाज म्हणजेच समीरन. समीरनला जरूर आपल्या क्षमतेनुसार कामगिरी करावी लागणार आहे. त्याला चांगली साथ प्रफुल्लला देखील द्यावी लागणार आहे. प्रफुल्लमध्ये देखील ती क्षमता आहे, तो देखील चांगले फटके खेळू शकतो. सध्या 3 धावांचं योगदान त्याने दिलंय. आणि आता नवीन षटकाला सुरुवात करतोय रोशन भंडारी. सो एक बॉल एज्ड, प्रयत्न चांगला होता विकेट किपरचा, बॉल हातातून निसटलाय आणि स्लिप कॉर्डन मध्ये तिथे फिल्डर शॉर्ट थर्डमॅन मधून आला होता. तोपर्यंत मात्र एक चिकी सिंगल तिथे कम्प्लीट करत असताना दोन्ही फलंदाज. आधी खेळण्याचा प्रयत्न होता, नंतर चेंडू सोडून द्यायचा होता फलंदाजाला, कारण टप्पा पडल्यानंतर चेंडूने बाहेरच्या दिशेने वळण घेतलं होतं. आणि हेच तर वैशिष्ट्य आहे रोशन भंडारीच्या गोलंदाजीचं. सिंगल आली आहे या बॉलवर आणि आता स्ट्राईक असणार आहे समीरनकडे. नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा संघ चांगली कामगिरी करताना दिसतोय. एक कॅचिंग पोझिशन मध्ये फिल्डर ऑफ साइडला, यावेळेस विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळायचं होतं, मात्र चेंडू बॅटवर घेता आला नाही. विकेट किपर देखील बीट झालाय निलेश जाधव, त्यामुळेच 1 धाव 22 स्वरूपात मिळते. परंतु एकेरी दुहेरी धावात जर येत राहिल्या तर टार्गेट 24 धावांचं देखील नसेल मला असं वाटतंय, कारण सध्या 10 धावा धावफलकावर आहे. 3rd षटक सुरू आहे. करंट रन रेट आपण बघायला गेलो तर 6 पेक्षाही कमी आहे. धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. येथे चौकार षटकारांची पेरणी ही करावी लागणार आहे फलंदाजांना. राऊंड द विकेट ना हा बॉल, क्विकर डिलिव्हरी अपील होते, परंतु अपील फेटाळतायत पंच. पुन्हा एकदा अपील, यावेळेस धावचीतच देखील अपील झालं, परंतु फलंदाज सुखरूप आहे आपल्या क्रीज मध्ये. लेग बायचा इशारा मात्र पंचांकडून आलाय. आणि एक चांगला निर्णय मी म्हणेन पंच राजेंद्र बजागे यांचा, कारण फलंदाज ऑफस्टिकच्या बाहेर खेळत होता जेव्हा चेंडू पायावर आदळला होता. एक योग्य निर्णय, इम्पॅक्ट जो होता तो ऑफस्टिकच्या लाईनच्या बाहेर होता. आणि त्यानंतर बाळा इकारे यांचा देखील चांगला निर्णय आपण बघितला. डायरेक्ट हिट लागली होती, परंतु फलंदाज सुखरूप आपल्या क्रीज मध्ये. चांगली पंचगिरी पाहायला मिळते आणि चांगली गोलंदाजी विशेषतः आपण बघतो या मॅच मध्ये नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा टीम कडून. धावसंख्या 11, 4 गडी बाद. धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे मैदानामध्ये फलंदाजांना. पुढचा बॉल फेस करेल समीरन, यावेळेस ऑन साइड ला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. फ्लिक करायचा होता बॉल, मात्र बॉल काही बॅटवर येत नाहीये. खूप चांगल्या पद्धतीनं चेंडूला फिरकी दिली जाते, रेव्होल्युशन दिलं जाते. बोटांचा चांगला वापर रोशन करताना दिसतोय. आणि रोशन एक उगवता तारा आहे. मागच्या 17 देखील बऱ्याचशा स्पर्धांमध्ये खूप चांगली गोलंदाजी त्याने केली होती. या 17 देखील तो प्रभावी कामगिरी आपल्या टीमसाठी करतोय. फलंदाज चांगले आहेत समोर, मात्र चांगली बॅटिंग आतापर्यंत तरी झालेली नाही. ज्यावेळेस वेट करत असताना बॉलला पाठवलंय स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला सीमारेषा पार. समीरनच्या बॅट मधून हा एक देखणा षटकार. आणि या ठिकाणी आता मात्र आगमन होत आहे ज्यांच्या सन्मानार्थ आपण ही स्पर्धा खेळत आहोत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेब यांचं सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी सरवली पाड्याचे ग्रामस्थ सन्माननीय गुरुनाथजी चौधरी यांचं देखील शुभागमन झालं. मी त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सभापती चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. पहिला षटकार या सामन्याचा समीरनच्या बॅट मधून. समीरनची देहयष्टी बघा, कसा मजबूत बांध्याचा फलंदाज आहे आणि तसाच मजबूत फटका त्याने खेळला. आणि विशेष बाब म्हणजे अचूक टायमिंग साधलं होतं. अगेनचा टर्न त्याने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. ओ, यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल होता.
थोडासा कमजोर बॉल यावेळेस मिळाला होता, परंतु फायदा उचलता आला नाही। बॅट्समन बीट होतोय, डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर तिसरं षटक समाप्त होतंय। चार चार षटकांची लढत आहे, तीन षटकांचा खेळ संपलाय। जुन अंदोरकी संघाच्या डावामध्ये धावफलकावर धावा झळकत आहेत फक्त 17 चार गड्यांच्या मोबदल्यात। पुढील सामन्याच्या टॉस साठी यायचं आहे शिळूमाता वर्ल्ड संघाचे कॅप्टन आणि जय काफ्रोबा विहळी संघाचे कॅप्टन। शिळूमाता वर्ल्ड बी एक नामवंत संघ या भिवंडी तालुक्यातील आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यांच्या विरोधात जय काफ्रोबा विहळी संघाला आपण पाहणार आहोत। काफ्रोबा विहळी संघाकडे खरं तर बरेचसे युवा खेळाडू आहेत आणि दुसरीकडे जो शिळूमाता वर्ल्ड बी संघ आपण पाहणार आहोत त्या टीमकडे फार अनुभवी खेळाडू आहेत। सरवलीच्या सरपंच चषकामध्ये चांगली कामगिरी शिळूमाता वर्ल्ड बी संघाची राहिली होती, विशेषतः आतिश पाटील न ती स्पर्धा गाजवली होती। तर पुन्हा एकदा मी विनंती करतोय शिळूमाता वर्ल्ड बी आणि जय काफ्रोबा वेळे टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। आणि जे विशेष टॉस बॉक्स आपण पाहत आहोत या स्पर्धेमध्ये स्वर्गीय तानाजी मारुती राणे यांच्या स्मरणार्थ भालचंद्र पाटील सरवली पाड्याचे उद्योजक यांच्याकडून हे टॉस बॉक्स पुरस्कृत करण्यात आलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत। शेवटच्या षटकाला सुरुवात केली जाते, दुर्वेश चाहतात बॉल, लो फुल टॉस, ऑन साइडला बॉल तडकावला गेलाय, डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे, विशाल डाकी तेथे पाहायला मिळतोय, चांगला क्षेत्ररक्षक आहे आउटफील्डचा, फक्त एक धाव मिळाली आहे। आज दोन युवा गोलंदाजांना इथे संधी मिळालेली आहे, विशेषतः या सत्रामध्ये मी प्रथमतच बघतोय दुर्वेश आणि हरिकेतला। योगेश कोळी देखील संघात आहे, तो देखील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे, मात्र त्याने गोलंदाजी केलेली नाही। रोशन भंडारी देखील एक युवा खेळाडूच आहे, मात्र रोशनकडे जरूर थोडासा अनुभव आहे, परंतु या हंगामामध्ये हरिकेत आणि दुर्वेश हे दोन नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुढचा बॉल फेस करेल समीरन, स्विंग अँड मिस, जबरदस्त लाईन, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं। ऑफ स्टिकच्या बाहेर खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत आणि हीच तर रणनीती राहिली आहे सुरुवातीपासून। निलेश जाधवने देखील ऑफ स्टिकच्या बाहेरच गोलंदाजी केली, एष्ट्यांचा देखील फारसा वेध घेण्याचा प्रयत्न कुठल्याही गोलंदाजाने केलेला नाहीये। खूप चांगला प्लॅन बनवून आलेले आहेत नक्षत्राचे गोलंदाज। यावेळेस मात्र एक जबरदस्त फटका, अप्रतिम एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमा पार, धावा मिळतील चार, हा खणखणीत चौकार। स्थिती सुधारलेली दिसते आपल्याला आता आई जोगेश्वरी जुन अंदोरकी संघाची, एक सन्मानजनक धावसंख्येकडे ते वाटचाल करतायत। 22 धावा धावफलकावर, फार देखणा फटका पाहायला मिळाला बॅट्समन समीरनच्या बॅटमधून। स्लोवर डिलिव्हरी होती, ड्रॅग केलाय बॉल ऑन साइडला डीप मिड विकेट कडे, पुन्हा एकदा विशाल डाकी आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय आणि काय त्याचा थ्रो आहे बघा, जेवढी चांगली फिल्डिंग तो करतोय तेवढी चांगली फेक देखील त्याच्याकडून पाहायला मिळते। थेट एष्ट्यांवर थ्रो आला होता विकेट किपर कडे आणि त्यामुळेच विकेट किपर देखील टाळ्या वाजवून त्याचा येथे अभिनंदन करत आहे त्या थ्रू साठी। शेवटचे दोन चेंडू शिल्लक, धावसंख्या 23, पुढचा बॉल फेस करेल बॅट्समन प्रफुल। यावेळेस थोडासा आखूड टप्प्याचा बॉल पुल केलाय, मात्र मैदानाच्या आतमध्ये बॉल आणि पुन्हा एकदा विशाल टाकी तेथे उपस्थित, टिपला गेलाय जबरदस्त झेल आणि समाप्त होतोय या ठिकाणी फलंदाज प्रफुल। बॅटिंग आतापर्यंत राहिली आहे, कुठेतरी बॅटिंग ऑर्डर मध्ये देखील चुका झालेल्या आहेत असं वाटतंय। समीरन फार दर्जेदार फलंदाज आहे, कित्येकदा अंडर प्रेशर देखील त्यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे। जरूर तो डेथ ओव्हर्स मध्ये जास्त फलंदाजी करत असतो, परंतु ज्या पद्धतीनं विकेट जात होत्या थोडं लवकर त्याला पाठवण्यात आलं असतं तर कदाचित आणखी जास्त धावा पाहायला मिळाल्या असत्या। शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटचा बॉल बॉलचा सामना करण्यासाठी मयूर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। खोलवटाप्याचा बॉल, फटका चांगला आहे, कार्पेटच्या सहाय्याने चेंडू वळवलाय डीप मिड विकेटला, यावेळेस चूक घडली आहे, फंबलिंग झाली आहे आणि त्याचा फायदा मिळतोय। विशाल डाकीकडे सातत्याने बॉल जाताना दिसत होता, अखेर शेवटच्या बॉलवर थोडी फंबलिंग झाली, त्याचा फायदा मिळालाय। दोन धावा शेवटच्या बॉलवर आणि याचबरोबर ही इनिंग्स येथे समाप्त होत असताना आई जोगेश्वरी जुन अंदोरकी संघाची फक्त 25 धावांपर्यंत त्यांना मजल मारता आली आहे चार षटकांमध्ये आणि विजयासाठी माफक आव्हान असणार आहे ते म्हणजे 26 धावांचं टीम नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा समोर।
जयदुर्गा गोवे संघ मला वाटतं इथे थांबलेला आहे, धन्यवाद. आपण थांबूनच राहायचं आहे, कदाचित यानंतर तुमचाच सामना असेल. पुढील सामन्याच्या टॉस साठी दोन्ही संघांचे कर्णधार स्वर्गीय तानाजी मारुती राणे टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. शिळूमाता वर्ल्ड बी आणि जय काफ्रोबा वेळे. वेहळे आणि शलूमाता वर्ल्ड बी आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पुढचा सामना मला वाटतं चालू सामन्यातील विजेता संघ आणि जयदुर्गा गोवे असा असणार आहे. तर या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये मात्र आता आम्ही परिवर्तन करीत आहोत आणि यापुढचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर इन्व्हाइट करतोय माझे सहकारी समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार यांना. धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद सदाभार आणि माझे मित्र अजय घरत. तमाम क्रिकेट रसिकाचं परत स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्समधून मी सुनील पवार माझ्या समेत अजय घरत आणि दुहेरी भूमिकेमध्ये एक अतिशय चांगले समालोचक आणि युवा समालोचक साहिल शेलके आणि ऑल आयोजकाच्या माध्यमातून तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण ही जी स्पर्धा पाहतोय बालाजी स्पोर्टिंगच्या माध्यमातून सभापती चषक 2022 चा पहिला पर्व आहे आणि पहिल्या पर्वाचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला दुसरा सामना. दोन्ही अतिशय चांगले संघ, पण इथे मात्र कौतुक करावं लागेल. अजय घरत ज्या प्रकारे पाहिलं की आपण नक्षत्र स्पोर्ट चौधरपाडा संघांनी अचूक टप्प्यावरची बॉलिंग पाहिली आणि त्याच बळावर मात्र फक्त आणि फक्त निर्धारित 4 षटकामध्ये 25 या धावसंख्य रोखल्या गेलं आणि 26 धावाचं टार्गेट उभं केलंय फलंदाज पाठवायचे. त्याला आम्ही सातत्याने आपल्याला विनंती करतोय की वेळेचं भान ठेवायचे, कारण की प्रत्येक दिवसामध्ये 10 संघ आपण पाहतोय. सलामीचे फलंदाज लगेच पाठवायचे. निश्चित कौतुक करावं लागेल नक्षत्र स्फोट चौधरपाडा संघाचं, कारण की 18 मिनिटांमध्ये 4 षटक त्यांनी कम्प्लीट केलेले आणि कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं आपण अजय एका संघाला पेनल्टी लावण्यात आली होती, तर म्हणजे ओहली संघाला, कारण की निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ त्यांनी घेतला होता आणि पेनल्टीच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा क्षेत्रक्षक सर्कलमध्ये लावण्यात आलं होतं आणि हे त्याच एक रेकॉर्ड आहे त्यांचा पण. आणि त्याच संघांनी मात्र 4 षटक 16 मिनिटांमध्ये त्यांनी कम्प्लीट केले होते. वेलकम सुमित. तर 26 धावचं टार्गेट आहे या स्पर्धेचे आयोजक पाहतोय की आपण निश्चित आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये विद्यमान सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभाकर पाटील साहेब, तसेच पाहतोय आपण भोला पाटील आणि दिलीप दादा पाटील, तसेच महेश पाटील, दीपेश पाटील, प्रवीण पाटील आणि कपिल पाटील यांचं खूप मोलाचं योगदान आहे आणि ऑल बालाजी स्पोर्ट यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं अतिशय देखणं आयोजन पाहतोय आपण. जोगेश्री स्पोर्ट जुनादुर्गी संघाचा संघ नाही का, आपण संपर्क साधायचा आहे आयोजकाशी. जोगेश्री स्पोर्ट जुनादुर्गी संघाचा संघ नाही का, आपण आयोजक संपर्क साधायचे आहे आणि सर्व संघांना मी एक विनंती करेन की सातत्याने आम्ही सूचना करतो ते पण योग्य वाटत नाहीये, कारण की जी काही प्रवेश फी असेल आपण टॉस करताना आयोजकाकडे जमा करायची आहे. प्रत्येक संघाने ही विनंती आहे. तर 26 धावाचं टार्गेट इथं मात्र सोपं आहे, पण दिसायला सोपं आहे पण बनवणं अतिशय कठीण जाईल या शंका नसेल. पहिला चेंडू सुरेखा ड्राइव पाहता पण कवर ड्राइव एक्स्ट्रा कवर ड्राइव आणि डीप मध्ये फील्ड केल्या गेलं, दरम्यान एक अतिशय वेगात सिंगल इथं मात्र कम्प्लीट करताना चांगला फटका होता स्पेस वाढवणारा. या एका धावीने पाहतोय की आपण योगेश खातं उघडतोय.
चौधरपाडा संघाचा हुकमी इक्का म्हणून ज्याची गणना केली जाते तो योगेश आणि निलेश यांनी काय दमदार कामगिरी केली होती बॉलिंग करताना. सफल झालाय यावर्स पत्र ऑनसाइड कडे खेळत होता पण चेंडूने बॅट संपर्क होत नाहीये. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टी रक्षक. यानंतर जो सामना होईल पाहतोय आपण की चालू सामन्याचा विजेता संघ दोन दोन हात करेल जय दुर्गा गोवे या संघासोबत. अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स पाहिला आपण गोवे संघाचा पहिल्या सामन्यात. यास मात्र अंधरेचा फटका फसलाय कव्हर पॉइंटला सॉफ्ट डिसमिसल आणि पहिल्या विकेटचं पतन. तर पहिल्या विकेटचं पतन पाहतोय आपण ज्या प्रकारे हा विकेट प्राप्त केला गोलंदाजांनी कव्हर पॉइंटला सॉफ्ट डिसमिसल. निश्चित रोकायच्या धावा 26 त्या प्रकारे बॉलिंग करावी लागेल इथे मात्र जर पाहिलं आपण. तर क्रमांक 3 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण विकी येतोय खेळपट्टीवर. धावसंख्या जर पाहिली आपण 1-1 अशी स्थिती पाहतोय. गोलंदाज सज्ज होताना परत कॉमेंट्री बॉक्स या टोकाकडं. स्वीपचा फटका चांगला आहे खाली क्षेत्रामध्ये. मेहनत करावी लागेल क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवण्यासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान मात्र अतिशय वेगात विकी या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट करतोय. दोन धावीने विकी आपलं व्यक्तिगत स्वतःचं खातं उघडतोय. संघात धावसंख्या जर पहिली आता मात्र 3 एका गाडीच्या मोबाईलमध्ये. अतिशय चांगलं वातावरण पाहतोय आपण. आणि अजय यांनी उल्लेख केला होता की सकाळी ढगाळ वातावरण होतं. सूर्याची किरण आता मात्र मेंदाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि चांगली बातमी आहे या स्पर्धेसाठी या आजच्या दिवसासाठी. गोलंदाज सज्ज होताना परत कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं. व्यासपाता ड्राईव्ह केलाय अतिशय चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नव्हती. एक्स्ट्रा कव्हरवर चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं पण फंबलिंग पाहायला मिळालं. आणि त्या दरम्यान मात्र अतिशय वेगात या 2 रन्स प्रत कंप्लीट. तिसऱ्या धावीची मागणी करताना धोकादायक ठरू शकतोय. आणि इथं मात्र पंचचा बोट आकाशाकडे. आणि अशा प्रकारे हा दुसरा फलंदाज बाद होतोय. तर पाहतोय की आपण इथे मात्र निश्चित थोडीशी स्थिती नाजूक पाहायला मिळते. 26 धावचं टार्गेट आहे. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आता मात्र आपण. निलेश यादव ग्रेट ऑलराउंडर चौधरपाडा संघाचा हा एक मुख्य खेळाडू म्हणून ज्याची नेहमी सातत्याने भूमिका असते. त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण पॉइंटला एक क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ आणि सर्कलच्या आतमध्ये जर पाहिलं आपण थर्ड मॅन आणि फाईन लेग त्याचबरोबर मिड विकेट सुद्धा सर्कलच्या आतमध्ये आहे. गोलंदाज सज्ज होताना परत राईट अमोर द विकेट. यास पात्र फाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न अतिशय उत्कृष्ट. हा खेळ टिपल्या गेला याचबरोबर अजून एक धक्का बसलाय.
सूर मारून हा झेल टिपल्या गेलं आणि पहिल्या विकेट म्हणजे जर पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं आपण तर स्थिती खूप नाजूक आहे. जवळपास आतापर्यंत 3 विकेट प्राप्त केलेले आहेत. दबाव टाकला पहिल्या षटकामध्ये. एक चांगली गोलंदाजी पाहिली आपण मयूर मात्रे यांच्या माध्यमातून. लो स्कोरिंगचा सामना कधी कधी अतिशय चांगला पाहायला मिळतोय आणि त्याच प्रकारे हा सामना सुद्धा एक चांगल्या स्थितीकडे घेऊन गेलाय. पहिल्या षटकामध्ये दबाव टाकलाय चौधरपड्या संघावर. धावसंख्या पाहतोय धावपळकर 5 आहे. 26 धावचं टार्गेट आहे. यानंतर जो सामना होईल आपण पाहतोय की इथं मात्र निश्चित चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र जयदुर्गा गोवे संघासोबत फाईट करेल. सुनील भगत फॅन टीम पाहतोय आपण. जयदुर्गा गोवे या संघ आणि खूप मोलाचा वाटा आहे. संघाची बातमी खूप छान केली सुनील दत्ता भगत यांनी. तर हा सामना मात्र एक रंगतदार स्थितीकडे पाहतोय आपण. 26 धावाचं टार्गेट आहे पण असं वाटतं की हा टार्गेट खूप मोठे केले. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे अचूक टप्प्यावरची टिचून गोलंदाजी केली होती आणि कुठल्या प्रकारे असा चेंडू टाकला नाही की त्यावर षटकार किंवा चौकार मारल्या जाईल. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. 3-5 अशी नाजूक स्थिती. व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आता मात्र अल्पेश. कॉमेंट्री बॉक्स मध्ये टोकाकडनं आता मात्र विक्रुल क्षेत्रक्षण पाहतून 3 खेळाडू सिंगल दबा रोखण्यासाठी पॉइंट कव्हर पॉइंट पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र चांगल्या लेंथ वरचा हा चेंडू होता. बीट होतोय आणि या पाकेटचं काम पूर्ण करतोय यष्टी रक्षक सुरेख. बॉलिंग पाहतोय आपण. कृपयाकडून ठीक आमच्या मेन गेट समोर जे एक फाईन लेग कडे काही क्रिकेट प्रेमी पडदा पकडून बसलेले आहेत कृपयाकडून पडद्याला सोडायचं आपण. दोन रन्स इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय. या दोन धावणी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 7. अल्पेश व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून पाहतो की ते मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर टाकताना सामना या षटकामध्ये चांगल्या तऱ्हेनं घेऊन जाईल आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये तर एक चांगली बॉलिंग पाहिली आणि या षटकामध्ये तशाच प्रकारे बॉलिंग करावी लागेल कारण की पाहतोय की एक मोठं टार्गेट उभं केलं नव्हतं आणि आता मात्र ते रोखताना मात्र अतिशय अप्रतिम कामगिरी करताना पहिल्या षटकामध्ये पाहिलं आपण मयूर मात्रे आणि मात्र अल्पेश याला सुद्धा अशीच कामगिरी करावी लागेल. आज प्रत्येक उच्च कोटीचे संघ सुद्धा पाहणार होतो पण तालुका क्रिकेटमध्ये या संघाचा दबदबा नेहमीच सातत्याने असतोय. यास पातळ लेमन कट बॅटच्या आतला कडेला चेंडू लागून गेला होता. धोकादायक ठरू शकतोय सरळ फेक पण इथं मात्र सुरक्षित पॉपिंग क्रीन मध्ये पोहोचतोय फलंदाज आणि दरम्यान एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करताना धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 8. आज जर विचार केला आपण शिलुमाता वळबी काप्रोबा वेले एकविरा मानकोली बॉय प्रेम केवणी दिवे दिवासपोट दिवा आणि विलास मूर्ती राहणार. वेळेच सुद्धा भान ठेवायचे चला कारण की आता तब्बल 10 सामने आहेत आणि कदाचित आज पहिला सेमीफायनल सुद्धा होऊ शकतो अशी माहिती अजय ग्रत यांनी या पहिल्या सामन्यामध्ये दिली होती कारण की वेळ कोणासाठी थांबत नाहीये आणि वेळेला महत्व देणं गरजेचं आहे. चला वेळेचं भान ठेवायचं आहे. आम्ही सातत्याने सूचना करतोय आपल्याला गोलंदाज सज्ज होताना परत डेथ बॉलचा इशारा रनअप मध्ये चुकतोय गोलंदाज अल्पेश. असं वाटलं होतं की सामना लवकर फिनिश होईल पण ज्या प्रकारे स्थिती पाहते सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. याच पटाकडा केडीके पुलचा फटका उडवलाय चेंडू रासकुलेच्या वरतून आलाय हा नेत दीपक षटकार.
आणि तो त्या दरम्यान मात्र अतिशय वेगात या दोन रन इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय फलंदाज विशाल। आउटफील्ड मध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं पहिले विशाल डाकी यांनी आणि आता मात्र चांगली बॅटिंग करताना डावखुरा फलंदाज पाहतोय विशाल चांगली बॅटिंग करतोय संघासाठी। या दोन धावणी संघात धावसंख्या पुढे सरते ती 3-16 10 धावीची आवश्यकता आहे इथे मात्र सामना जिंकण्यासाठी। अजून एक चांगला फटका पण प्लेस टाइमिंग चांगली होती मेडिकेट क्षेत्राकडे चेंडू गेला होता तो त्या दरम्यान मात्र एक सिंगल इथे मात्र अंतिम चेंडूवर पूर्ण करतो आणि स्ट्राइक स्वतःकडे ठेवणार विशाल डाकी। तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावचं टार्गेट स्वीकारताना आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचले नक्षत्र स्फोट चौधरपाडा संघ धावसंख्या 17। चला आपण वेळेचं बांटे व्हायचंय लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या। सातत्याने मी तुम्हाला सूचना करतोय कारण की काल एका संघाला पेनल्टीचा सामना करावा लागला कारण की पहिले 3 षटक जर 15 मिनिटाच्या आतमध्ये टाकल्या गेले नाही त्यानंतर त्या संघाला एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये ठेवणं बंधनकारक राहील। सामन्याचे पंच म्हणून जबाबदारी पार पाडताना बाळा सर आणि राजेंद्र भजिया दोन्ही उत्कृष्ट टेनिस क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख निर्माण केली होती आता मात्र पंचच्या भूमिकेमध्ये एक चांगली कामगिरी करताना छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सोनाळीचे ऐतिहासिक मैदानावर आपण पाहतोय की सभापती चषक 20-22 एक चांगलं आयोजन बालाजी स्पोर्ट यांच्या माध्यमातून विद्यमान ज्याच्या नावाने स्पर्धा पाहतोय मित्रांनो आपण असे एक चांगलं व्यक्तिमत्व प्रभाकर पाटील साहेब त्याच्या समेत पाहतोय आपण दिलीप पाटील महेश पाटील हे व्यासपीठावर या स्पर्धेच्या पुढची रणनीती आखताना पाहतोय आपण तर मयूर पाटील होते व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक 4 षटकाचा सामना जर असला तर साहिल मित्र म्हणतो की 30 षटक अतिशय महत्वपूर्ण असते। सज्ज होताना मयूर पाटील गोलंदाज या आसपास टप्पा पडताना खूपच चेंडू बाहेर वळतोय आणि या पंचाच्या समांतर शेत धावामध्ये ते अवांतर अतिरिक्त चेंडू नीत मात्र मयूर पाटील आपल्या या षटकाची सुरुवात करतोय धावसंख्येत बदल धावसंख्या पाहतोय 18। सज्ज होताना गोलंदाज यास मात्र हा चेंडू मात्र थोडासा बाहेर निघणार होता लेमन कट हाफ चान्स होता फुल मध्ये कन्वर्ट करता आला नाहीये आणि तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर असे जी संधी निर्माण होती त्या संधीचं सोनं करावं लागणार आहे पण आता मात्र हळूहळू एक चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय आपण नक्षत्र स्पोर्ट चौधरपाडा संघ विजयाकडे वाटचाल करताना जयदुर्गा गोवे संघाचा संघ नाही आपण लगेच सज्ज राहायचंय टॉस बॉक्स मध्ये येऊन कारण की नंतर जो सामना होईल चालू सामन्याचा विजेता संघ जो ठरेल त्या संघासोबत तुम्हाला फाईट करावी लागणार आहे। मयूर दूर जाताना कमेंट बॉक्स मध्ये टोका करणं या आसपास फ्लिक करता प्रयत्न हा वेत आहे बॅक टू द बॉलर चांगला झेल आणि इथं मात्र विशाल डाकी हा फलंदाज बाद होतोय या डेंजर बॉलर गोवे संघाचा कर्णधार आपण या टॉस बॉक्स मध्ये तर नवीन फलंदाज क्रिकेटपट्टीवर पाहतोय आपण विकेश तर आज एक अजय 40+ ओल्डी गोल्डी क्रिकेटचा सामना आपण पाहणार आहोत अशी माहिती कॉमेंट बॉक्स मिळते सोनाळे विपक्ष सवली पाडा आणि ही मैत्री पुन्हा लढत असणार आहे आणि आयुष्यामध्ये तुम्ही मैत्री जरूर करा कारण की या पृथ्वीवर आपण पाहुणे म्हणून आलो अजय घरात तर कोणीही पृथ्वीवर आयुष्यभर टिकणार नाही आणि कोणी सोबत घेऊन जाणार नाहीये जगा आणि जगू द्या। तर पाहतोय गोलंदाज सज्ज होताना आणि इथं आता थांबूना फटकाय अतिशय सुरेख फायनली बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल सीमा पार आलाय हा चौकार सामना जिंकण्यासाठी मात्र फक्त आणि फक्त 4 धावीची आवश्यकता आहे
फाइट करताना पहिले आपण तुम्ही मैदानाच्या मध्ये संघर्ष करा, जेणेकरून तुम्ही हरला तरी त्यामध्ये तुमचा विजय तुम्हाला दिसला पाहिजे। प्रश्न विचार लागला नाही होय, सहमत आहे। पाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद जय दुर्गा गोवे संघाचा संघ आहे। आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचंय। शेलू माता वल बी संघाचा संघ आहे, किंवा कुठलेही खेळ आला असेल तर आपण लगेच व्यासपीठावर येऊन आयोजक संपर्क साधून घ्यायचंय। फक्त आणि फक्त चार धावीची आवश्यकता आहे आणि या नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना पाहतोय आपण इथे मात्र दीपक पाटील, मयूर परत कॉमेंट्री बॉक्स मध्ये टोकाकडनं एक अतिशय चांगलं आयोजन पाहतोय आपण। सभापती चषक 20-22 हा देखणं आयोजन पाहतोय आपण। दुसरा दिवस आहे आणि या सभापती चषक जर पाहिला आपण तर पहिलाच पर्व या वर्षी पाहतोय आपण, ज्याच्या नावाने ही स्पर्धा पाहतोय। मित्रांनो आपण सभापती विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभाकर दादा पाटील साहेब हे सुद्धा व्यासपीठावर त्यांच्या समेत पाहतोय आपण। दिलीप पाटील त्यांच्या समेत, महेश पाटील आणि सरळीपाडाचे उद्योगपती युवा नेते सोपन यांचं आगमन झालेलं आहे। वेलकम सोपन दादा, आपलं मनपूर्वकचं हार्दिक अधिक स्वागत आहे। चार धावीची आवश्यकता आहे, यानंतर जो सामना होईल चालू सामन्याचा विजेता संघ जो ठरेल तो मात्र गोवे संघासोबत फाईट करेल। चांगला चेंडू होता, अतिशय अप्रतिम चेंडू होता आणि एक संधी निर्माण झाली होती एसटीची, ती पण ती असं वाटतं की दडवली, कारण की मला वाटतं की फलंदाज जागेवर उभा होता म्हणून ती संधी निर्माण झाली नव्हती। तीस षटक प्रगती पथावर आहे आणि धावसंख्या जर पहिली आपण धावपलकावर 22 आहे, इथून चार धावीची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी। नक्षत्र स्पोर्ट चौधरपाडा संघाचं एक चांगलं बॉलिंग अटॅक पाहिलं, त्यानंतर फलंदाजी कुठंतरी झटपणाखाली होती पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर चांगली बॅटिंग विशाल यांनी केली। पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर त्रिफळाची बाद होतोय, अजून एक धक्का बसलाय। योगेश्री स्पोर्ट जुना संघाचं ज्या प्रकारे या संघाने कम धावसंख्येवर अतिशय चांगलं मारा केलाय आणि निश्चित एकच सांगेन, तुम्ही मैदानावर जेव्हा लढताना प्रयत्न चांगला करा, कारण की तुम्ही हारले तरी तुम्ही घरी गेल्यानंतर टाळ्या वाजल्या पाहिजेत गावकऱ्याकडून की तुम्ही चांगली फाईट केली। चला आपण शतक लावून घ्या। वारंवार विनंती करतो की आपण टीम मिटिंग जास्त घेऊ नका, कारण की तब्बल आज सुद्धा आमच्याकडे 10 सामने आहेत आणि प्रत्येक दिवसामध्ये 10 संघाला खेळण्याची संधी इथे मात्र दिलेली आहे आणि प्रत्येक संघाला वाटते की आपण पण चांगल्या स्पर्धेमध्ये सहभाग त्यांचा पण असायला पाहिजेत आणि त्याच प्रकारे पाहतोय की प्रत्येक दिवसामध्ये 10 संघ इथे मात्र कालपासून पाहतोय, आज पण 10, उद्या पण 10 संघ। चला आपण वेळ जास्त घेते, विनंती अशी की सातत्याने आम्ही तुम्हाला सूचना करतोय। निशांत ठाकरे, चला आपण सराव थांबवायचे, आवाज 3 वेळेस दिलं मित्रांनो, चला घाई करा। आता मात्र 6 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 4 धावीची आवश्यकता आहे। सामना निश्चित शेवटच्या चेंडू पर्यंत घेऊन जाईल काय निशांत ठाकरे की मात्र पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका खेळून सामन्याला फिनिश करेल। इथे मात्र फलंदाज पाहतोय ज्या प्रकारे खेळतोय तो म्हणजे सलामीचा योगेश, चांगला ड्रॉईप आहे, कवर ड्रॉईप पाहिला आपण। फक्त आणि फक्त एक सिंगल फंबलिंग आणि इथं मात्र निश्चित त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये। फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करताना योगेश, धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण। आता मात्र 23 धावीची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी। ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे, या स्पर्धेचा नियम आहे आणि ही स्पर्धा मित्र आपण पाहतोय की जिशी म्हणजे ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त टुर्नामेंट पाहतोय आणि उद्यापासून जिशीएची खूप मोठी स्पर्धा अजयग्रत आपण पाहणार आहोत मानकुलीच्या मैदानावर। अध्यक्ष चषक तीन धावीची आवश्यकता आहे। आता मात्र सिंगल धावा रोखण्यासाठी 4 क्षेत्ररक्षक पाहतोय आपण सर्कलच्या आतमध्ये।
हा चेंडू चांगला होता, टॉप एज हवेत विकेट कीपर यांचा चांगला झेल आणि आता मात्र संघर्ष करताना पाहतोय नक्षत्रस्फोट चौधरपाडा संघाला। चार चेंडूंनी तीन धावीची आवश्यकता आहे, अतिशय एक चांगला सामना हा रंगतदार स्थितीकडे जाताना पाहतोय आपण। ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे आणि अजय आहे निश्चित स्वप्न सुद्धा विचार केला नसेल चौधरपाडा संघाचे प्रेक्षक की हा सामना या स्थितीमध्ये जाईल, पण याला तर खरा क्रिकेटचा अनचिता खेळ म्हणतात। सामना होता कुठं आणि सामना येऊन ठेपलाय कुठं, कौतुक करावं लागेल। जुनादरी संघाच्या प्रत्येक गोलंदाजा ज्या प्रकारे अचूक टप्प्यावरचा भेदक मारा पाहिलाय, आता मात्र सामना जिंकण्यासाठी अजून तीन धावीची आवश्यकता आहे आणि चार तर सज्ज होताना अजून एक क्षेत्रक्ष पाहता पण सरकारच्या आतमध्ये चांगली रणनीती म्हणता येईल। अतिशय सुरेख सामना रंगतदार, वेळेचं भान ठेवायचंय, वेळेचं भान ठेवायचंय। योगेश्री फोर्ट जुनादुर्गी संघाचा संघ नाही का, सातत्याने तुम्हाला आम्ही विनंती करतोय की आपण वेळेचं भान ठेवायचं आहे। चार चेंडू आणि तीन असं समीकरण पाहतोय आपण सामना जिंकण्यासाठी। कमाल आणि धमाल इथं मात्र करताना गोलंदाज 35 पर्यंत जर मजर मारली असती तर चित्र काही वेगळंच असतं, पण जर त्याला महत्व नाहीये। चांगला चेंडू, अतिशय अप्रतिम चेंडू होत आहे, अप्रतिम अप्रतिम बॉलिंग अटॅक करताना टप्पापर्यंत थोडासा खाली जातोय आणि आता मात्र तीन चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी तीन धावी शकताय। काय ग्रेट, अतिशय चांगला सामना पाहतोय आपण इथे, मात्र रोमांचक स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलाय आणि तीन चेंडू मध्ये बनवायला लागेल तीन धावा। इथे मात्र चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण, गोलंदाज ज्या प्रकारे मारा करतोय निशांत ठाकरे, ठाकरे जी ठाकरे गोलंदाजी पाहतोय आपण ज्या प्रकारे मारा करतोय। तीन मध्ये तीन देणार की नाही, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे। तीन मध्ये तीन धावा, तीन चेंडू तीन असं समीकरण। गोलंदाज सज्ज होताना परत राईट मारतो विकेट, उलट टर्न केले चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे, एकदा पुन्हा दुसऱ्या धावीची मागणी करताना मात्र धोकादायक ठरू शकतो, पाहायला मिळत नाहीये। आणि याच बरोबर पंचाचा बोट आकाशाकडे, अजून एक फलंदाज बाद। आठवा फलंदाज बाद झालाय आणि निश्चित आता मात्र दोन चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी दोन धावीची आवश्यकता आहे, चेसिंग कंपल्सरी आहे। हा सामना असावा तर कसा, आता मात्र क्रमांक दहाचा फलंदाज खेळपट्टीवर, यानंतर मात्र शेवटची जोडी असेल निश्चित। कौतुक चोडक करायचं तेवढं कम असेल योगेश्री फोर्ट जुनादुर्गी संघाचं, कारण की 26 धाव संख्येवर रोखताना मात्र नाकी जीव आणलंय चौधरपाडा संघाचं। आणि ज्या संघाची बॅटिंग लाईन अजय मजबूत होती त्या बॅटिंग लाईनच्या अगेन्स्ट चांगली बॉलिंग पाहिली आपण, तर मी सातत्याने सांगतोय तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळ आपण कसा खेळा ते जुनादुर्गी संघाच्या प्रतिखेळानुसार तुम्ही लढत द्या। दोन चेंडू दोन असं समीकरण आहे, अतिशय सुंदर आणि रोमांचक सामना पाहतोय आपण। हा चेंडू मात्र निश्चित गोलंदाज सज्ज होताना परत, हा चेंडू मात्र परत टाकावं लागेल, परत टाकावं लागेल, कारण की चुकीची लेन आतल्या गेली आणि आता मात्र सामना मी तर म्हणेन की एकदा या अतिरिक्त चेंडूमुळे अतिरिक्त धावेमुळे परत चौधरपाडा संघाकडे फिरताना फक्त एका धावीची आवश्यकता आहे। आता मात्र दोन मध्ये एका धावीची आवश्यकता आहे आणि चला आपण वेळ जास्त घेतेत, कारण की तुम्ही मने जिंकले सर्व क्रिकेट रसिकाची, पण वेळेचं सुद्धा भान ठेवायचंय कारण की खूपच या सामन्याला उशीर झालेला आहे। दोन चेंडू एका धावीची आवश्यकता, आठ विकेट पाहतोय आपण, वेळेचं भान ठेवा, वेळेचं भान ठेवायचंय। जोगेश्री फोर्ट जुनादुर्गी संघाचा संघ नायक अंब्रेला पाहतो आपण, छत्री क्षेत्ररक्षण
शेजारी वाढलेत फलंदाजीच्या, कारण की इथं मात्र चेंडूवर एखादा जर विकेट गेला इथं मात्र सामना शेवटच्या चेंडूपर्यंत, आणि उल्लेख केला होता की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जाईल काय, आणि त्याच प्रकारे पाहतोय आपण अतिशय अप्रतिम कामगिरी। चला वेळ आपण जास्त घेतोय, गोलंदाज निशान ठाकरे याच पात्र हा चांगला फटका आहे, टीपचा फटका पाहतोय आपण, विजयी चौकार इथं मात्र आलाय आणि या दुर्वा सामना इथं मात्र जिंकलाय चौधरपाडा संघाने, पण कौतुक करावं लागेल सामना विठरलाय सामन्याचा। ज्या प्रकारे पाहतोय की आपण पहिल्या षटकामध्ये तीन धावा खर्च करून दोन विकेट ज्यांनी प्राप्त केले तो ज्यांनी दबाव टाकलाय तो म्हणजे एक चांगला क्रिकेट म्हणजे ओळख आहे। जुनादुर्गी संघाचा संघनायक आपण खूप चांगला खेळ दाखवला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतोय, धन्यवाद करतोय की तुम्ही खूप चांगली फाइट केली, पण त्यापूर्वी मात्र आपल्याला आयोजकाशी इथं मात्र संपर्क साधायचा आहे। तर सामना विठरलाय निलेश आपण या, आणि मी टॉस बॉक्स मध्ये घेऊन जातोय